कढईमध्ये 2 टेबलस्पून तेल घेतलेलं आहे. त्यामध्ये पाव टीस्पून आपण मोहरी टाकली आणि पाव टीस्पून आपण जिरं टाकलेलं आहे. जिरं मोहरी छान तळून आली की त्यामध्ये 7 ते 7 कढीपत्त्याची पानं टाकायची आहेत. फोडणी छान तयार झाली की त्यामध्ये 8 ते 10 लसूण पाकळ्या बारीक चिरून टाकलेल्या आहेत. तर लसूणसुद्धा छान खरपूस तळून झाला की त्यामध्ये आपण कांदा टोमॅटो आणि सिमला मिरची बारीक चिरून घेतली ती टाकलेली आहे. तर कांदा टोमॅटो आणि सिमला मिरची आपण आवडीनुसार त्याचं प्रमाण कमी जास्त करू शकतात. कांदा टोमॅटो आणि सिमला मिरची छान शिजून आली मऊसर झाली की त्यामध्ये आपण 1 टेबलस्पून हळद टाकायची आहे आणि 1 चमचा म्हणजे 1 टीस्पून आपण लाल तिखट वापरायचं आहे. तर तिखटसुद्धा आपण आवडीनुसार टाकू शकतो किंवा हिरवी मिरचीचा वापर करू शकतो. आणि यामध्ये मी थोडे मटार घेतले तर हे ताजे मटार आहेत आणि डायरेक्ट याच्यामध्ये फोडणीमध्येच टाकलेले आहेत. तर अगदी कवळे मटार आहेत त्यामुळे त्याला शिजण्यासाठी जास्त वेळ लागणार नाही म्हणून मी फोडणीतच ॲड केलेले आहेत मटारचे दाणे. आता 1-5 ते 7 मिनटं छान वाफवू द्यायचे आहे तोपर्यंत आपलं कांदा टोमॅटोसुद्धा छान शिजून येतो. आता ही फोडणी सर्व तयार झाल्यानंतर त्यामध्ये 1/2 टीस्पून आपण हळद टाकायची आणि 1 टीस्पून आपण लाल तिखट टाकायचं आहे. इथे फोडणी तयार होते म्हणजे आपलं मसाला तयार होतो आहे, बेसिक तयारी होते तोपर्यंत आपण इथे मी 2 पोळ्या घेतलेल्या आहेत. तर शेळ्या पोळ्या आहेत, रात्रीच्या पोळ्या आहेत. तर त्याचे मी थोडे मोठ्या साईजचे तुकडे करून घेणार आहे. तर आपण आज पोळीचा काला किंवा पातळ काला बनवत आहोत. तर तुमच्याकडे काय म्हणतात या पदार्थाला तुम्ही नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. कोणी कोणी पोळीचे तुकडे म्हणतात, कोणी पोळीचे फोडणीची पोळी म्हणतात, पातळ रसा असलेली पोळी म्हणतात. तर इथे पोळीचे तुकडे म्हणतात किंवा फोडणीची पोळी म्हणतात. तर आपण आता इथे फोडणी पण तयार झालेली आहे, तिखट आणि हळद टाकलेली आहे. त्यामध्ये आवश्यकतेनुसार गरम पाणी टाकायचं आहे. तर पोळीला म्हणजे आपली ताजी पोळी ही शेकलेलीच असते किंवा शिळपोळी ही शेकलेलीच असते. तर त्याला शिजण्यासाठी विशेष पाणी आवश्यकता नाही आहे. तर तुम्हाला तर हे सारण कसं घट्ट हवं आहे का पातळसर हवं आहे त्यानुसार तुम्ही पाण्याची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करू शकता त्यामध्ये. तर कोणाकोणाला एकदम पातळसर आवडतं, कोणाला घट्ट चुरमा किंवा हा काला आवडतो. तर आता 2 पोळ्यांच्या आवश्यकतेनुसार मी इथे पाणी वापरलेलं आहे आणि येथे आता चवीनुसार थोडंसं मीठ टाकायचं आहे. कारण की जर तुम्ही कणिक भिजवताना पोळीमध्ये मीठ वापरत असाल तर त्या अंदाजाने तुम्ही मिठाचा वापर करू शकता. आणि 1-2 मिनटं फक्त झाकण ठेवायचं आहे आणि आपल्या पोळीचे तुकडे किंवा फोडणीची पोळी तयार होते. कारण की पोळीचे तुकडे शिजण्यासाठी विशेष काही वेळ लागणार नाही. यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर भरपूर टाकायची, खूप छान चव लागते. आता सर्व व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं आहे आणि 1-2 मिनटं वाफू द्यायची. आणि तुम्ही लोणच्याबरोबर पापडबरोबर आणि वरतून तूप किंवा तेल टाकून हा पोळीचा हे म्हणजे फोडणीची पोळी किंवा फोडणीचा पण पोळीचा काला म्हणू शकतो, हे छान टेस्टी लागतं. तर यामध्ये मटार टाकत नाही पण मला मटार आवडतात म्हणून मी इथे मटार टाकते आहे. तुम्ही फक्त कांदा टोमॅटो लसूण अद्रक टाकलं तरीसुद्धा छान लागते ही पोळीचा काला. तर तुम्ही ही रेसिपी करतात का आणि नसतील करत तर नक्की तुम्ही करून बघा. तर ट्राय करून बघा ही रेसिपी. रेसिपी आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे तुम्हाला प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत राहील. तर भेटूयात आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू.